शिकलेलो आहोत की भागाकार करायचा म्हटल्यानंतर आपल्याला पाढा तयार करता आला पाहिजे किंवा पाठ असला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला कितीचा पाढा तयार करायचा आहे? नऊचा पाढा तयार करायचा आहे. आता पाढा तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. अनेक पद्धतीने तुम्ही पाढा तयार करू शकता किंवा पाढा पाठही करू शकता. आता बऱ्याच मुलांचा पाढा पाठ आहे, काही मुलांचा पाढाही पाठ नाही, मग त्यांनी स्वतः पाढा तयार करायला शिकले पाहिजे. उदाहरणार्थ आपण या बघूया, या ठिकाणी नऊचा पाढा तयार करूया. आता पाढा तयार करायचं म्हणजे काय हो? त्या संख्येमध्ये ती संख्या पुन्हा पुन्हा काय करायची? मिळवायची. म्हणजे पाढा म्हणजे दुसरं काय नाही, पाढा म्हणजे बेरीजच आहे. म्हणजे जसं नऊ मध्ये नऊ मिळवल्यावर किती होतात? नऊ आणि नऊ अठरा, म्हणून इथे होतील नऊ गुणे अठरा. पुन्हा नऊ अठरा मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे? नऊ मिळवायचे आहे. पुन्हा अठरा मध्ये नऊ मिळवल्यानंतर किती होतात? एकोणीस, वीस, एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस आणि सत्तावीस. म्हणजे नऊ त्रिक सत्तावीस. अशा प्रकारे आता आपण पुढे पुढे तीस तीस संख्या म्हणून मिळवणार आणि नऊचा पाढा तयार करणार. नऊ चोक छत्तीस, नऊ अकाचे पंचेचाळीस, नऊ सात चौपन्न, नऊ सत्तर त्रेसष्ट, नऊ अठरा बहात्तर, नव्वा एक्क्याऐंशी आणि नऊ आहे नऊ. म्हणजे प्रथमदा तुमचा पाढा या ठिकाणी तयार जर असेल चांगल्या प्रकारे तर तुम्ही सहजरीतीने हा भागाकार करू शकता. आता भागाकाराचे काय नियम आहे याच्या अगोदर आपण बेरीज शिकलो. बेरीज करताना आपण काय करतो? उजवीकडून डावीकडे जातो. वजाबाकी करताना सुद्धा आपण काय करतो? उजवीकडून डावीकडे जातो. परंतु गुणाकार